नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नोत्तरे स्वरूपात अनेक टॉपिक्स कवर केलेला आहे, ज्यामध्ये नदी प्रणाली असेल, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती या रिलेटेड महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत त्या लेक्चरमध्ये. जर ते लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या, येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपण त्यामध्ये कवर केलेले आहे. आज आपण महाराष्ट्रातील भूगर्भ रचना या संदर्भात महत्त्वपूर्ण असे 16 प्रश्न यामध्ये कवर करणार आहोत. सो लेक्चर पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही या स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राच्या भूखंडाचा पायाभूत खडक खालीलपैकी कोणत्या कालखंडातील आहे? जो महाराष्ट्राच्या भूखंडाचा पायाभूत खडक आहे तो कोणत्या कालखंडातील आहे? आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, धारवाड, पर्याय एक, पर्याय दोन आर्कियन, पर्याय तीन कडप्पा, पर्याय चार विंध्ययन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन आर्कियन. आर्कियन हा महाराष्ट्राचा पायाभूत खडक मानला जातो. ओके, महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न दोन आहे, आर्कियन कालखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या खडकांचा समावेश होतो? पहिला खडक आहे नीस, दुसरा शिष्ट, तिसरा ग्रॅनाईट. आपल्या पर्यायामध्ये दिलेले आहेत पर्याय एक अ व ब, पर्याय दोन ब व क, पर्याय तीन फक्त अ, पर्याय चार वरीलपैकी सर्व. तर आर्कियन कालखंडामध्ये जे खडक आढळतात त्यामध्ये वरील कोणत्या खडकांचा यामध्ये समावेश होतो? तर पर्याय चार, वरीलपैकी सर्व खडकांचा समावेश आर्कियन कालखंडातील आहे, नीस, शिष्ट आणि ग्रॅनाईट. त्यानंतर प्रश्न आहे तिसरा, पूर्व महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणता खडक आढळून येतो? या चार जिल्ह्यामध्ये कोणता खडक आढळून येतो? पर्याय एक आर्कियन, पर्याय दोन धारवाड, पर्याय तीन कडप्पा, पर्याय चार यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे आर्कियन. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आर्कियन खडक आढळून येतात, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील विधाने विचारात घेऊन योग्य खडकाचे नाव ओळखायचे आहे. स्टेटमेंट तीन दिलेली आहेत, त्यावरून पर्याय आपल्याला चार दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा आपण स्टेटमेंट पाहू. स्टेटमेंट एक आहे, या खडकाची निर्मिती लोअर पॅलोझोइक कालखंडात झाली. विधान दोन, उत्तर भारतातील जुन्या ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामासाठी हा खडक वापरला जातो, वापरलेला आहे. विधान तीन, तो दीर्घकाळ टिकणारा असतो. आपल्याला पर्याय दिलेले आहेत, पर्याय एकमध्ये दिलेला आहे कडप्पा, पर्याय दोन गोंडवाना, पर्याय तीन विंध्ययन, पर्याय चार धारवाड. या प्रश्नाचं उत्तर आहे विंध्ययन. या खडकाची निर्मिती आहे ती लोअर पॅलोझोइक कालखंडात जुन्या ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामास या खडकाचा उपयोग केला जातो आणि तो दीर्घकाळ टिकणारा असतो. ओके, विंध्ययन. ओके, पर्याय चार या प्रश्नाचं उत्तर आहे ती. धारवाड प्रणालीमध्ये खालीपैकी कोणत्या खडकांच्या प्रकाराचा समावेश होतो? धारवाड प्रणालीमध्ये कोणत्या खडकांच्या प्रकाराचा समावेश होतो? ओ ग्रॅन्युलाईट, ब अभ्रक, क सिलिमेनाईट, ड हॉर्नबिलेट. आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, पर्याय एकमध्ये दिलेला आहे फक्त अ व क, पर्याय दोन फक्त अ ब व ड, पर्याय तीन वरीलपैकी सर्व आणि पर्याय चार फक्त ड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन. या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ग्रॅन्युलाईट, अभ्रक, सिलेमनाईट, हॉर्नबिलेट, त्याचप्रमाणे डोलोमाईट, संगमरवर, शिष्ट इत्यादी खडकांचा समावेश सुद्धा धारवाड प्रणालीमध्ये होतो, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न सहा, बेसाल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा आहे? अ ज्वालामुखी, ब कडप्पा, क आर्कियन, ड यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर खूप इझी आहे, बेसाल्ट खडक हा ज्वालामुखी खडक आहे. ओके, तो पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न सात, धान्य दळणाची दाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो? धान्य दळणाची जाती बनवण्यासाठी जो वापरण्यात आलेला खडक आहे कुरुंद दगड, तो कोणत्या जिल्ह्यात सापडतो असा प्रश्न आहे. पर्याय अ नाशिक, पर्याय ब पालघर, पर्याय क धुळे, पर्याय ड रत्नागिरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुरुंद दगड आढळतो, जो की धान्य दळणाची दाती बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. प्रश्न आठ आहे, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये खडकाचे प्रकार आणि दुसऱ्या बाजूला खडकात आढळणारी खनिजे, गोंडवाना, आर्कियन, धारवाड हे खडकाचे प्रकार दिलेले आहेत आणि खडकात आढळणारी खनिजामध्ये लोखनिज, मॅग्नीज, कोळसा. आपल्याला पर्याय उपलब्ध दिलेले आहेत, चार पर्याय उपलब्ध आहेत. गोंडवाना
खडकामध्ये कोळसा आढळतो, तो पर्याय एक जातो, पर्याय चार जातो, राहिले दोन आणि तीन पर्याय राहिलेले आहेत. आर्कियन खडकामध्ये लोखनी सापडतं, तो पर्याय दोन या प्रश्नाचं उत्तर आहे. धारवाड प्रणालीमध्ये मॅग्नीज सापडतं, लक्षात ठेव, महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न नऊ आहे, कोणत्या खडकास कर्नाटकमध्ये चॅम्पियन प्रणाली असे म्हणतात? कोणत्या खडकास कर्नाटकमध्ये चॅम्पियन प्रणाली असे म्हणतात? एक धारवाड, दोन आर्कियन, तीन विंध्यन, चार कडप्पा. या प्रश्नाचं उत्तर आहे धारवाड. धारवाड प्रणाली कर्नाटकमध्ये चॅम्पियन प्रणाली असे म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. प्रश्न दहावा आहे, खालीपैकी कोणत्या कालखंडात जलजन्य खडकांची निर्मिती झाली? जलजन्य खडकांची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली आहे? पर्याय एक, लोअर पॅलोझोईक कालखंडात. पर्याय दोन, प्लिस्टोसीन कालखंडात. पर्याय तीन, आर्कियन कालखंडात. आणि पर्याय चार, अप्पर पॅलोझोईक कालखंडात. जलजन्य खडकाची निर्मिती झाली आहे ती प्लिस्टोसीन कालखंडात झालेली आहे. पर्याय दोन या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न अकरावा आहे, खालीपैकी कोणत्या कालखंडातील काळा दगड प्रमुख असून त्यास कृष्णप्रस्तर किंवा ग्रॅनाइट असे म्हणतात? एक धारवाड, दोन आर्कियन, तीन गोंडवाना, चार विंध्यन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आर्कियन. प्रश्न बारावा आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि खडकाचा प्रकार निवडा. पहिलं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात हा दगड सापडतो. दुसरं स्टेटमेंट आहे, इमारत बांधकाम, सिमेंट, विटा तयार करण्यासाठी या खडकांचा उपयोग होतो. पर्याय दिलेले आहेत आपल्याला, एक गोंडवाना खडक, दोन धारवाड खडक, तीन गाळाची खडक, चार कडप्पा खडक. मोठ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जास्त करून गाळाची खडक आढळतात, लक्षात ठेवा. हे इझिली तुम्ही टॅकल करू शकता. ओके, नदी खोऱ्यावरती प्रश्न आला तर तो प्रश्न बाराव्याचं उत्तर आहे गाळाची खडक. प्रश्न तेरावा आहे, महाराष्ट्र राज्याचा भूभाग भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, त्याचं कारण काय आहे? चार कारणं दिलेली आहेत पर्यायामध्ये. पर्याय एकमध्ये कारण दिलेलं आहे, या भूभागात गाळाचे खडक विस्तृत प्रमाणात आढळतात. पर्याय दोन, या भूभागात रूपांतरित खडक विस्तृत प्रमाणात आढळतात. पर्याय तीन, या भूभागाचे संतुलन सम प्रमाणात आहे. पर्याय चार, हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा भूभाग भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम होण्याचं कारण आहे, हा भूभाग आहे तो प्राचीन खडकापासून बनलेला आहे, हे याचं कारण आहे. प्रश्न तेराव्याचं उत्तर आहे पर्याय चार. ओके, चौदावा आहे, योग्य जोडा जुळवा अत्यंत महत्त्वाचा आहे, यावरती प्रश्न विचारला जातो. ओके, अनेक वेळा अशा टाईपचे प्रश्न येऊन गेलेले आहेत अनेक एक्झाममध्ये, सो महत्त्वपूर्ण आहे. खडकाचे प्रकार दिलेले आहेत एका बाजूला आणि ते खडक कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळतात. सो आर्कियन खडक आहे तो भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा आढळतो. सो पर्याय एक गेला, पर्याय चार गेला, राहिले दोन आणि तीन. गोंडवाना खडक कोळसा जिथं सापडतो तिथं गोंडवाना खडक आढळतो, हे लक्षात ठेवा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाचे साठे आढळतात, त्यामुळे ह्यामध्ये पर्यायामध्ये आपल्याला चंद्रपूर जिल्हा दिलेला आहे का? पर्याय एकमध्ये दिलेला आहे जिल्ह्यामध्ये. सो जोडा लावामध्ये पर्याय दोन या प्रश्नाचं उत्तर आहे. गोंडवाना खडक चंद्रपूर, यवतमाळ. धारवाड खडक आहे तो नागपूर, भंडारा, गोंदिया. आणि कडप्पा खडक आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतो, लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पंधरावा आहे, खालीपैकी कोणता विभाग सोडून बेसार खडक महाराष्ट्रात आढळतो? त्यामुळे तो खडक कोणता विभाग सोडून बेसार खडक महाराष्ट्रात आढळतो? ओके, एक उत्तर खान्देश व दक्षिण मराठवाडा. पर्याय दोन, पश्चिम विदर्भ व पश्चिम मराठवाडा. पर्याय तीन, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व मराठवाडा. आणि पर्याय चार, पूर्व विदर्भ व दक्षिण कोकण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार, पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण वगळता बेसार खडक महाराष्ट्रात आढळतो, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न सोळावा आहे, खालीपैकी कोणते विधान अचूक नाही? चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. स्टेटमेंट एक दिलेला आहे, महाराष्ट्रात बेसार खडकाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. स्टेटमेंट दोन आहे, सह्याद्री पर्वतात बेसार खडकाची जाडी सर्वात कमी आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे, पर्याय एक विधान अ अचूक आहे. पर्याय दोन विधान ब अचूक आहे. पर्याय तीन विधान अ व ब अचूक आहे. पर्याय चार विधान अ व ब चूक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार,
विधाने चुकीचे आहेत। बेसल खडकाची जी जाडी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे विदर्भापासून ते पश्चिम घाटापर्यंत त्याची ती वाढणारी जाडी आहे ती जास्त आहे। ती सर्वाधिक जाडी आहे ती सह्याद्री पर्वतात आढळते। ओके, महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर प्रश्न 17 आहे, खालीपैकी कोणत्या कालखंडात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भू हालचाली घडून आल्या? पर्याय 1 गोंडवाना, पर्याय 2 लोअर पॅलेझॉइक, पर्याय 3 आर्कियन आणि पर्याय 4 धारवाड। या प्रश्नाचं उत्तर आहे गोंडवाना कालखंडात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात भू हालचाली घडून आल्या। लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असे 17 प्रश्न आपण जवळपास कवर केले आहेत। यापैकी तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्या अँगलने अनेक प्रश्न क्रिएट होऊन तुम्हाला अशाच प्रकारचे विचारले जाऊ शकतात प्रश्न। तो विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना सुद्धा उपलब्ध होईल। पुढील येणाऱ्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल। पुढचा थांबू इथं, भेटू पुन्हा पुढील लेक्चर।